उदयनगरात एकनाथ खडसे ऍक्टिव्ह मोडवर, मुलगी रोहिणी खडसेंची उमेदवारी जवळपास निश्चित, एकनाथ खडसेंची प्रतिष्ठा पुन्हा एकदा पणाला. कोल्हापूरचे माजी आमदार केपी पाटलांनी घेतली संजय राऊतांची भेट, कोल्हापूरची जागा ठाकरे गटाला सुटावी अशी मागणी, या जागेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाही दावा. शहापूर विधानसभेवरून महायुतीत वादाची चिन्ह, भाजपची ताकद जास्त असल्याने जागा भाजपला मिळावी अशी कार्यकर्त्यांची मागणी. मंत्री तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंतांनी घेतली शरद पवारांची भेट, अनिल सावंत हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा लढण्यास इच्छुक. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबन शिंदे शरद पवारांच्या भेटीला, सिल्वर ओकवरील बैठकीत काय शिस्त आहे चर्चांना उधाण. चिपळूण विधानसभेत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढतीची शक्यता, दोन्ही राष्ट्रवादीच्या वाट्याला चिपळूणची जागा, अजित पवारांकडून शेखर निकम तर शरद पवारांकडून प्रशांत यादवांना उमेदवारीची शक्यता. वाघोली गावात राजकीय पक्षाच्या व्यक्तींना गावबंदी, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत गावबंदीचा निर्णय, अण्णासाहेब दराडेंना गावकऱ्यांनी पाठवलं परत. निवडणूक आयोगाला हाताशी धरून मतदार यादीत घोळ, संजय राऊतांचा मोठा दावा तर बावनकुळे या घोटाळ्याचे प्रमुख असल्याचा गंभीर आरोप. शिवडी विधानसभेवरून ठाकरे गटात पोस्टर वॉर, तर अजय चौधरी सुधीर साळवींच्या समर्थकांचे बॅनर्स, अजय चौधरी विद्यमान आमदार तर सुधीर साळवी शिवडीचे इच्छुक उमेदवार. अधिक मुलांना जन्म द्या, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचा नागरिकांना सल्ला, वाढत चाललेल्या वयोवृद्ध लोकांच्या संख्येमुळे हा सल्ला. जालन्यात संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून जरांगेंनी निवडणूक लढवावी, संभाजी ब्रिगेडचा प्रस्ताव.